ప్రభావాన్ని ఎంతిచ పిలువ బయట కల్లా జే సంవిధానిక నాయ జే కుట దేశంతాయ ఫక్త రాజ్యమధ్య ఓబీసీ సంఖ్య కమీ కేలీ అని అమలు వేగల కేలా అని అమీ 27% మధ్య హోతో తెవా అమలు మోట్యా ప్రమాణం లాభ మిళత హోతా బతులా పడు అమలు కాయ కేలా 3.5% మధ్య హే సగల మోట షడ్యంత్ర మిత్రాను సంతూన్ గ్యాతమి హా మోట గాతాయ దంగరచ పట్టి ఉపసలిలా హా కచేగాయ అని మరుని అంత దర్బారని కాలైతా సేర్ తర్ మహారాజ్యా ధనగరాని ఏకత్రి వ్యావా एक गुण दाखवावी ताकत दाखवावी संघटन दाखवावा सरकार न्यायालयामध्ये धनगरांची बाजू ठाम पडे घेतली आहे पण आता आपली जबाबदारी आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे ताकतीने एकत्रित आला पाहिजे हे सांगण्यासाठी मी देवाच्या मध्ये आलो आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे 22 तारखेला ताकत दाखवण्यासाठी तुम्ही आरेवाडीला या कोण कोण येणार आहे आरेवाडीला सगळे ताकदीला या अरे दिसू द्या ना एवढी मोठी संख्या आहे मी नुसता एकटा ओरडून उपयोग होत नाही तुम्ही सगळे जण बाहेर पडा 22 तारखेला दुपारी 2 वाजता तुम्ही या कसं आरक्षण मिळत नाही आपण बघू तुम्ही ताकद लावा ना तुम्ही शक्ती लावा आपण आता आरक्षणाच्या एकदम जवळ आहे धनगर राज्यात अस्तित्वात नाही सरकारनं लिहून दिलं आता आहे तो धनगर आहे धनगडाचा विषय संपलाय हा भांडण आमचा आदिवासीचा नाही आहे आमचं आणि धनगडाचं भांडण होतं ते भांडण 2019 ला आपल्या आंदोलनात पेटलंय ते संपलाय चिंता करू नका गाव भागातल्या समाजाने एकत्रित यावं एका ताकदीने यावं काही तुम्ही का आता बोलायला लागली अर्धा दिवसात वातावरण आता खरंच फिरलंय की धनगडाला आरक्षण देऊ नका धनगडाचा आदिवासीमध्ये समावेश ऑलरेडी आहे अंमलबजावणी झाली नाही 7-17 वर्षे आम्हाला फसवलं अंमलबजावणी केली नाही आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय नव्याने आदिवासी समाजामध्ये धनगरांना आरक्षण द्या ही आमची मागणी नाही आहे हे आमचं 1960 पासूनचं जे आरक्षण तुम्ही आणलंय ते आरक्षणाची अंमलबजावणी करा हे आमचं मागणं आहे त्यामुळं काही आदिवासी जमातीतली काही लोक बोलतायत की धनगरांना यामध्ये रिझर्वेशन देऊ नका मुळात हा विषय समजून घ्या की 10% लोक आहेत आदिवासी जमातीतले 47 जमाती या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या आहेत त्यातल्या 45 जमाती या यांना आरक्षणाचा लाभ आहे पैकी 12 जमाती फक्त हे सगळ्या 47 जमातीचं आरक्षण लागत आहे किती किती जमाती 12 जमाती म्हणजे 10% लोक हे आदिवासींचं सगळं आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि बाकीच्या आदिवासी जमातींना त्याचा आरक्षणाचा लाभ मिळू देत नाही म्हणून मी ठरवला धनगर समाजाच्या आरक्षणाची तर अंमलबजावणी आम्ही करून घेऊच पण जे आमच्यासोबत 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहेत त्या आदिवासी जमातींना एसटीचा दाखला मिळवण्यासाठी मी आपली जागर यात्रा संपल्यानंतर आदिवासी अन्यायग्रस्त जमातींना एसटीचा दाखला मिळवून देण्यासाठी संपर्क अभियान मी तयार करतोय राबवतोय त्या लोकांच्या मध्ये जाणार आहे ज्या ज्या लोकांना एसटीचा दाखला मिळाला नाही ज्यांचा समावेश एसटी मध्ये आहे पण त्यांना दाखला मिळू दिला नाही या लोकांची चळवळ सुद्धा आपल्या सगळ्यांना लढायची आहे धनगरांना तर न्याय मिळवून घ्यायचा आहे पण आपल्या बरोबर या अन्यायग्रस्त 33 जमातींना त्यांना एसटीचा दाखला मिळवून देण्यासाठीचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे योग्य आहे का अयोग्य योग्य आहे ना या 33 जमातीचा धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे त्यांचा विरोध नाही आहे हे वातावरण तयार केलं जातंय राज्यामध्ये की आदिवासी जमातीचा विरोध आहे आदिवासी अरे त्या मुठभर लोकांचा विरोध आहे ती लोक कुणाच्या जवळचे तुम्हाला माहित आहे मी सांगायची गरज नाही कुणाच्या जवळचे आहेत जे लोक मीडियामध्ये स्टेटमेंट करतायत ते लोक कुणाच्या जवळचे आहेत जेव्हा जेव्हा आपल्या आरक्षणाची चळवळ चालू झाली 8-15 दिवसामध्ये हे पिल्लू बाहेर काढतात की बाबा धनगरांना आमचा विरोध आहे हे पवारांचे सगळे फॉलोअर्स आहेत ते हे हे सगळं वातावरण गळून करण्याचा ते प्रयत्न करतायत तर आता आपण सगळे जागा राहिले पाहिजे एकत्रित आलं पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम धनगरांना माझं आव्हान आहे जर आता झोपला तर झोपलाच आता तुम्ही जर जागा नाही झाला ना तुम्हाला वाचवायला कोणी देऊ पण येणार नाही मी एकटा काही करू शकत नाही सगळ्यांची ताकद सगळ्यांची एकजूट सगळ्यांचं संघटन सगळ्यांची शक्ती एकत्रित यायला लागते ज्या दिवशी आपल्या सगळ्यांची शक्ती एकत्रित येईल त्या दिवशी या महाराष्ट्राचा कायापालट झालेला असेल त्यासाठी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे
वर्षापासून मी तर राज्यभर फिरणार आहे, तालुक्या तालुक्याला जाणार आहे, पण 22 तारखेला आपला आरेवाडीला दसरा मेळावा आहे. किती तारखेला? 22 तारखेला. तुम्ही सगळ्या नेवासा तालुक्यातल्या सगळ्या लोकांना घरी जाऊन निमंत्रण द्या माझ्या वतीनं. घरात बसू नका, घरात बसून आरक्षण मिळणार नाही. तिथं काय असं काय ते सगळं सोपं नाही की तुम्हाला घरात आवडून एसटीचा दाखला देतील. यासाठी तुम्हाला ताकद दाखवावी लागेल, यासाठी तुम्हाला एकत्रित यावं लागेल. यासाठी जे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतायत त्यांना संघटनेच्या माध्यमातून त्यांना तुम्हाला चपराक द्यावी लागेल. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही एका ताकदीनं धनगर समाजाच्या आरक्षणावरती आम्ही एकत्रित झालो आहे. हे तुम्ही कधी जाणून घेऊ शकता? तुमचे आमदार नाही तिकडे आम्ही एका छट्ट्यात एवढे जण आम्ही राजीनामा देऊ. तुमच्याकडे काय काय करणार आहे तुम्ही? तुमच्याकडे इतके आमदार नाही की ज्याचा सरकारवर परिणाम होईल. आपल्याकडे साहित्य आहे, आपल्याकडे डोकी आहे. ही डोकी तुम्हाला एकत्रित दाखवावी लागतील. घरात बसून डोकी काय उपयोग होणार नाही. आम्ही एवढे आहे, आम्ही तेवढे आहे, आम्ही खाला नाही, ह्याचा काही उपयोग नाही. तुम्ही रस्त्यावरती किती आला, तुम्ही मेळाव्याला किती आला, जागर मेळाव्यात तुम्ही किती संख्येनं सहभाग नोंदवला, आरेवाडीच्या दसरा मेळाव्याला तुम्ही किती आला, रस्त्यावरती गोर्जे आंदोलन झाले त्यात तुम्ही किती बाहेर पडला याच्यावरती कळाल. हे जर तुम्ही नाही केलं तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. मागच्या पिढ्या बर्बाद केल्या. 1990 ला एसटीचं आरक्षण आम्हाला दिलं, ते जर दिलं नसतं